शेवटी असं आहे की नैपुण्य मिळवणं कसं असतं की ते सातत्याने येतं, ते अनुभवांनी तुम्हाला येतं. नैपुण्य काय एका रात्रीत मिळवण्याची गोष्ट नक्कीच नाहीये. सातत्य आणि हे सगळं करत असताना उद्योजकाला आणखीन सुद्धा अनेक गोष्टींची आवश्यकता असते. जसं त्याला बॅलन्सशीट करण्याची आवश्यकता असते. बॅलन्सशीट ही कळली गेलीच पाहिजे. जर मला जमा खर्च समजत नसेल तर उद्योग करण्यात हेतूच म्हणजे मतलबच नाही आहे काही. दुसरी बाजू अशी आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो त्याला पर्यावरणाला धोका नाही आहे ना, ते करत असताना आपण कुठले नियम मोडत नाही होत ना, हे माहीत असणं किती महत्वाचं आहे. फारच महत्वाचं आहे. आज आपण म्हणतो की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्स्क्यूज. कायदा माहिती नसणं कि मला माहिती नव्हता असा नियम होता म्हणून असं तुम्ही आज म्हणू शकत नाही. तुम्ही कोणताही धंदा इम्प्लिमेंट करत असताना त्याच्यामध्ये लायसन्सेस लागतात किंवा त्याच्यानंतर कायद्याच्या त्याच्या सगळ्या नियमांचं पालन करायचं असतं, हे स्वतः जाऊन बघण्याची गरज असते. पर्यावरण हे एक महत्त्वाची गोष्ट आहे जी ज्याच्यामधले नियम माहिती नाहीत म्हणून मला पुढे जाऊन प्रॉब्लेम्स झाले. पण नियम माहिती नसताना उद्योगधंदा सुरू करणं हीच एक खूप काळजीची गोष्ट आहे. असं करून मुळीच चालत नाही आणि असं होताना दिसतं आपल्याला खूप वेळा. त्याचप्रमाणे कायद्याच्या चौकटीत राहून करण्यासारख्या खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज अस्तित्वात आहेत, नाही असं नाही. आणि एक रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणून ही तुम्हाला आपल्याला जबाबदारी खूप आनंदाने बाळगता आली पाहिजे आणि त्याचे फायदे शॉर्ट टर्ममध्ये आणि लॉंग टर्ममध्ये खूप मोठे आहेत. सस्टेनेबिलिटी ऑफ बिझनेसमध्ये ही गोष्ट फार मोठ्या प्रमाणात काम करते. टिकतो किती तुम्ही, टिकतो तुम्ही किती आणि किती तुम्ही धंदा वाढवू शकता ह्याचे फाउंडेशनमध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.